बुद्धिमत्ता या विषयातील समसंबंध या घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्यातील आपल्याला इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला या उपघटकाचा अभ्यास करायचा आहे. या घटकावरती साधारणपणे 10% भारांश दिलेला आहे. त्यातील इंग्रजी अक्षरमाला या घटकावर 2 ते 3% भारांश दिलेला असतो. म्हणजेच आपल्याला 2 ते 4 मार्कासाठी हा उपघटक अभ्यासायचा आहे. चला तर पाहूया आता इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला.